आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सभापतींच्या गावाला जातायत जरा जपून. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती कुर्डे यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची लागली आहे वाट. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती सौ मीनाक्षी कुर्डे यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने वाहनं चालवताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील लहान मोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघातही झाले आहेत. सभापती सौ कुर्डे देखील याच रस्त्याने नेहमी प्रवास करत असतात. त्यांना रस्त्याची दुरावस्था दिसत नाही का? त्यांच्याकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न का होत नाहीत असे संतप्त सवाल ग्रामस्थातून होऊ लागले आहेत. तर सभापतींच्या गावाला जाताय जरा जपून अशा प्रकारची तिकट प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नांदणी जयसिंगपूर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्यासाठी अनेक वेळा विविध संघटनांनी आणि ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती सौ मीनाक्षी कुर्डे यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचीच अशी दुरावस्था झाल्याने नागरिक आणि वाहनधारकांवर सभापतींच्या गावाला जाताय पण जरा जपून, कारण यमराज बसलाय वस्तीला असं म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. गेल्या वर्षापासून या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. सुमारे 1.5 किलोमीटर असणारा हा रस्ता पूर्णपणे उकडला आहे, त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. नांदणी शिरढोणकडे जाण्यासाठी असणारा हा मुख्य रस्ता खड्डेमय बनल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असतानाही याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत असल्याने वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.